नमस्कार, मी विजया गौड. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री हे पद तर मिळालं, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सगळ्या झाशातून कदाचित सुटतीलय, पण अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय शिंदे अपूर्ण आहेत. आमदार गेले, खासदार गेले, एवढंच काय तर नगरसेवकांनी आपला गाशा गुंढाळा, पदाधिकाऱ्यांनी हळूहळू काढता पाय घेतला. लहानपणापासून शिवसेना या चार अक्षरांभोवतीच अख्खं आयुष्य फिरलं. तो पक्ष आणि राजकारणात लक्षांचा अचूक वेध घ्यायला शिकवलं, ते धनुष्यबाण हे चिन्हही गेलं. होतं नव्हतं ते एका रात्रीतून उपऱ्यांना द्यावं लागलं. हाती उरले ते फक्त सच्चे शिवसैनिक मावळे. उद्धव ठाकरेंवर राजकारणात जी वेळ आली ती क्वचितच राज्यात नव्हे तर देशात कुणावर आली असेल. आजकाल राजकारणातील अनेक बंड पाहिले, परंतु अख्खा पक्षच कुणी चोरून नेतोय हे शिंदेंच्या रूपानं अवघ्या देशानं पहिल्यांदाच पाहिलं असं म्हटलं जातं. ज्यावेळी उद्धव ठाकरेंसोबत असा दगाफटका झाला, त्यावेळी जर म्हणजे विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या असत्या, तर उद्धव ठाकरे प्रचंड बहुमतानं राज्यामध्ये सत्तेत आले असते, नाही का? एवढ्या मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट ठाकरेंभोवती होती, परंतु त्याचा पाहिजे तसा फायदा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंना करून घेता आलेला नाही. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला, त्यावेळी ते पाहून मस्तवालपणे नृत्य करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची मस्ती अनेकांनी टीव्हीवर पाहिली. ज्या पक्षानं आणि पक्षप्रमुखानं आपल्याला निवडणुकीत तिकीट दिलं, पक्षामुळे मान सन्मान मिळाला, त्याच पक्षप्रमुखाला पायउतार होताना पाहून स्वतःचे आमदार कसा असुरी आनंद व्यक्त करू शकतात हे अवघ्या राज्यानं पाहिलं. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पायउतार होऊन मातोश्रीकडे जात होते, त्यावेळी रस्त्यावर प्रचंड जनसागर उसळला होता. एखाद्या विजयी मिरवणुकीलाही लाजवेल अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंना लोक सपोर्ट करत होते. उद्धव ठाकरेंवर झालेल्या अन्यायाबाबत अवघ्या राज्याचे डोळे पाणावले होते. त्यावेळी शिंदेंवरील गद्दारीचा डाग कायमच लागलेला होता. अशात सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन शिंदेंविरुद्ध रान पेटवलं. 50 खोके एकदम ओके या घोषणेमुळे शिंदे आणि त्यांच्या कंपनीतील गद्दारीचा डाग अधिक गडद होत गेला होता. त्यावेळी याचा राजकीय लाभ उद्धव ठाकरेंना नक्की मिळणार अशी खात्री होती. त्यातच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिल्यानं रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष एका क्षणात दुसऱ्याच्या हाती गेल्याचं दुःख काय असतं ते केवळ उद्धव ठाकरेंनाच नाही तर राज्यातील तमाम जनतेनं अनुभवलं. उद्धव ठाकरेंना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर हीच धगधगती मशाल घेऊन त्यांनी संपूर्ण राज्यात दौरे करून शिंदेंच्या गद्दारी विरुद्ध आवाज उठवून मराठी माणसाला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याची गरज होती, परंतु तसंच झालं नाही. आदित्य ठाकरे यांनी काही दौरे केल्यानंतर पुन्हा सर्व थंड बसत्यात गेले. उद्धव ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती एका मोठ्या लाटेमध्ये परावर्तित करणं शक्य झालं नाही. शिंदेंना 3 टर्म आमदार, 2 टर्म कॅबिनेट मंत्री, मुलाला खासदारकी दिली, शिवाय ठाण्यासारखा मोठा जिल्हा शिंदेंच्या हवाली केला. एवढं सगळं देऊन त्यांनी गद्दारी केल्यानं सामान्य माणसाला रोष असणं स्वाभाविक होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी या सर्वाचा लाभ घेऊन शिंदेंना धोबी पछाड देणं सहज त्यांना शक्य होतं. परंतु तेवढ्याला अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि उद्धव ठाकरे यांना साईडलाईन व्हावं लागलं. उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूतीची लाट काहीशी ओसरलेली दिसून येते, परंतु अजून सुद्धा ही लाट पुन्हा निर्माण करण्याची ताकद फक्त उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यांनी पक्षाची नीट बांधणी केली व राजकीय डावपेच योग्य पद्धतीने टाकल्यास त्यांना पुन्हा याचा राजकीय फायदा घेणं सहज शक्य असल्याचं राजकीय जाणकार आजही बोलतात. उद्धव ठाकरे यांनी सध्या धारावीच्या मुद्द्यावरून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा मानस दाखवला. शिवसेना हा मुळातच रस्त्यावरचा पक्ष आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली तीच मुळात मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरून शिवसेनेला कधी म्हणजे काळी तोडफोड सेना म्हटलं जात होतं, आता तीच शिवसेना पुन्हा उभारून उद्धव ठाकरेंना शिंदेंचा बंदोबस्त करावा लागणार आहे. वाटतंय तेवढं अशक्य सुद्धा नाही एकनाथ शिंदेंची विकेट घेणं. फरक इतकाच आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ऑन ग्राउंड आले, रस्त्यावर आले, लोकांशी भेटले, गाठले, काही प्रमाणावर लोकांची मतं परिवर्तित केली. पण तेच काम जे आहे ते उद्धव ठाकरेंना करणं गरजेचं होतं. कधी नव्हे ती एवढी मोठी सहानुभूतीची लाट म्हणजेच एवढी मोठी वोट बँक उद्धव ठाकरेंकडे वळाली होती आणि ती काही प्रमाणावर अजूनही कायम आहे.
उद्धव ठाकरेंना करायचं इतकंच की त्यांना रस्त्यावर येऊन पुन्हा एकदा दौरे सभा लावायचे आहेत आणि कशा पद्धतीने माझ्यासोबत बेईमानी झाली हे पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावर बिंबवायचं आहे, तरच उद्धव ठाकरेंना शिंदेची विकेट घेणं शक्य आहे. आजच्या घडीला जितकी पॉवर उद्धव ठाकरेंकडे आहे कदाचित तितकी पॉवर आत्ताच्या घडीला राज्याच्या राजकारणात कुणाकडेही नाही, शरद पवारांकडे सुद्धा नाही. जी सहानुभूती उद्धव ठाकरेंप्रती आहे ती शरद पवारांप्रती नाही हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. या मतावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. हा मुद्दा विषय पटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जय महाराष्ट्र पब्लिक.